सोलापुरातील CCH प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीच्या दरम्यान CCH ॲपमधील प्रमुख आरोपी अनंत एरकल्लू, प्रशांत एरकल्लू आणि स्मिता एरकल्लू यांना 15 तारखेपर्यंत अटक न करण्याचे तोंडी आदेश जस्टिस एन आर बोरकर यांनी आज दिलेला आहे. दरम्यान सुनावणीच्या दरम्यान याच्यामध्ये युक्तिवाद करताना टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या संदर्भात आरोपी पक्षाकडून आम्ही युक्तिवाद करीत असताना हा CCH ॲप सदरचा CCH ॲप आरोपींनी डेव्हलप केलेला नाही आहे किंवा त्यांच्या मालकीची नाही आहे. त्यासोबतच यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी पैसे हे आरोपीच्या खात्यामध्ये वर्क केलेलं नाही आहे. त्यानुसारच सोबतच ह्याच्यामधले जे पैसे आहेत गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे हे डायरेक्टली ॲपच्या माध्यमातून बायनांच्या माध्यमातून CCHमध्ये गुंतवणे असल्याने आरोपीच्या खात्यामध्ये एकही पैसा त्यांच्याकडून वर्क करण्यात आलेला नाही आहे. त्यासोबत ह्या ॲपच्या संदर्भात ती जी मोडस अपरेंडी आहे त्या संदर्भात युक्तिवादादरम्यान आम्ही कोर्टाला पटवून दिलं की ह्याच्या दरम्यान ह्या ॲपची ही मोडस अपरेंडी अशी आहे ज्याच्यामध्ये पैसे कॅशमध्ये भरावे लागत नाही, जे फक्त अकाउंट टू अकाउंट ऑनलाईन ट्रान्सफरने होऊ शकतं आणि त्यामुळं आमच्या अकाउंटमध्ये एकही पैसा आला नसल्याचे कोर्टाला आम्ही युक्तिवादामध्ये पटवून दिले. सोबतच ह्याच्यामधले जे ॲलिगेशन आमच्या विरोधात आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही ॲलिगेशन MPID कायद्याखाली आमच्या विरोधात लागू पडत नाही आहेत. ज्या अर्थी एकही पैसा आम्ही स्वीकारलेला नाही आहे त्या अर्थी हा कायदा आम्हाला लागू पडत नाही आहे. सोबतच आम्हीसुद्धा ज्या पद्धतीनं यातील तक्रारदार गुंतवणूक केलेली आहेत आमचेसुद्धा पैसे आम्ही ह्याच्यामध्ये गुंतवलेले असल्याने ज्या पद्धतीने यातील तक्रारदारांची फसवणूक झालेली आहे त्याच पद्धतीची फसवणूक यातील आरोपींचीसुद्धा झालेली आहे. या प्रकारची युक्तिवाद केल्यामुळे मेहरबान कोर्टाने आरोपींना व पोलिसांना सुद्धा निर्देश दिले की तुम्ही तुमचे बँक अकाउंट्स डिटेल्स जे स्टेटमेंट्स आहेत स्टेटमेंट्स तुम्ही पुढच्या तारखेपर्यंत